आता खासगी कर्मचाऱ्यांनाही हवी पेन्शन. पेन्शन वाढीसह महागाई भत्त्याची मागणी. खासगी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय? राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करत असताना आता खासगी कर्मचारीही पेन्शन वाढीसाठी आक्रमक झालेत. ईपीएस 95 योजनेत बदल करून पेन्शन वाढ करावी यासाठी खासगी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. 187 खासगी उद्योगातील कर्मचाऱ्यांनी पेन्शन वाढीची मागणी केली आहे. सर्वात आधी बघूयात खासगी कर्मचाऱ्यांसाठीची ईपीएस 95 ही योजना आहे काय. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 187 खासगी उद्योगातील निवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. खासगी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपये पेन्शन मिळते. सध्या खासगी नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. उद्योगातील कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शनची ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे, त्यामुळेच खासगी कर्मचारी आक्रमक झालेत. पेन्शन संबंधी खासगी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत बघूयात. दर महिन्याला किमान 7,500 रुपये पेन्शन मिळावी, पेन्शनसह महागाई भत्ता मिळावा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोफत दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, पेन्शनपासून वंचित राहिलेल्या घटकांचा योजनेत समावेश करून किमान 5,000 रुपये पेन्शन द्यावी. पेन्शनरांचा गेल्या 7-8 वर्षापासून प्रश्न वंचित आहेत. दिल्लीला आमच्या 2-3 मिटिंगा झालेल्या आहेत. आमचे वरिष्ठ मंडळी दिल्लीत पण पाठपुरावा कंटिन्यू करत आहेत, तर त्याच्यात काही आम्हाला अजून काहीच मिळालेलं नाही, म्हणून आम्ही हा रस्ता रोको आता पुकारलेला आहे. कोट्यवधी कर्मचारी खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. खासगी कर्मचाऱ्यांना मिळणारी 2 ते 3 हजार रुपयांची पेन्शन ही अगदीच तुटपुंजी आहे. महिन्याचा 16 आठवड्याचा खर्चही या पेन्शनमधनं भागणारा नाही, त्यामुळेच खासगी कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आता केंद्र सरकार खासगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीचा विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे